नमस्कार, मी गौरी टिळेकर. SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इतिहासात पहिल्यांदाच आज बारामतीमध्ये जाहीर सभा होते आहे. कृषिकच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीला आले आहेत. सकाळी 9 वाजता कृषी शेती प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय. बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांची या कार्यक्रमामध्ये खास उपस्थिती असणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच बारामतीमध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा बारामतीत होते. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बारामतीतील शारदा नगर येथील 110 एकर मधील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी शेती प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार सुप्रिया सुळे, सिने अभिनेता आमिर खान हे सर्व उपस्थित असणार आहेत. आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांबाबत नेहमीच आदराची भावना राहिली आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं तेव्हा त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत ज्ञान देण्याची गरज नाही आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजेंना लगावलाय. उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असं विधान केलं होतं. त्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत असं म्हणाले की भारतामध्ये लोकशाही आहे, तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही, तंगड्या सगळ्यांना असतात हे लक्षात ठेवावं. संजय राऊत उदयनराजेंना उद्देशून पुढे असंही म्हणाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात म्हणून आम्ही तुमचा आदर करतो, परंतु तुम्ही हातपाय तोडण्याची भाषा करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कोणी अशी भाषा केली असती तर महाराजांनी त्यांचेच हातपाय तोडले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणार. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकावरून आता वाद उफाळून आलाय. हा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचलाय. मुंबईतल्या घाटकोपर मधील भाजपचे आमदार राम कदम यांनी संजय राऊतांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यानंतरही आमदार राम कदम सकाळपासून घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा राम कदमांनी दिलाय. त्यामुळे संजय राऊत यांना अडचणीत आणण्याचा पुन्हा एक नवा प्रयत्न आता भाजपकडून करण्यात येतोय. जोपर्यंत शिवरायांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. महाराष्ट्राच्या गावागावात, खेडेपाड्यात, प्रत्येक शहरातल्या गल्लीबोळात प्रत्येक शिवप्रेमी हे आंदोलन करत राहील. आज आम्हाला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. या जगामधलं सगळ्यात चांगली जर फोर्स कुठली असेल, सक्षम फोर्स कुठली असेल, तर मुंबई पोलिसांची. त्यांनी निरपेक्षपणे काम करावं, कुठल्या राजकीय दबावापोटी काम करू नये. आणि आम्हाला पोलिसांनी आश्वस्त केलंय की ते लवकरात लवकर कायदेशीर सल्ला घेऊन संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करतील, त्यांना चौकशीसाठी बोलावतील. हा त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आणि मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवून, त्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या गावागावात. उदयनराजेंकडे छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांना भाजपनं जेम्स लेन आणि मुघलांच्या अवलादीची उपमा दिली आहे. त्यामुळे उदयनराजेंकडे आता छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांवर भाजपनं टीका करायला सुरुवात केली आहे. संगमनेरमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन केलं. त्याचसोबत आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी देखील संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचप्रमाणे मराठा क्रांती ठोक मोर्चा संजय राऊतांविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. शिवरायांच्या वंशजांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चाने संजय राऊतांनी उदयनराजेंची माफी मागावी असा इशारा दिलाय. अन्यथा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिलाय.
आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.